यांना रिटायर होऊन आज 10 वर्ष झाली. एका इस्पितळात ते कामाला होते. यांच्या पेन्शनवर आम्ही गेली 10 वर्ष जगतोय. संसाराला लागणारा खर्च, पोरींचं शिक्षण, दवापाणी यावर माप पैसा खर्च होतोय बघा. आघाडी सरकारच्या काळात रिटायर माणसाचा कधीच विचार म्हणून केला गेला नाही. गेल्या 4 वर्षात फडणवीस सरकारने महागाईवर मात करण्याचा प्रयत्न केलाय. कामगारांचे प्रश्न तर सोडवलेच, पण रिटायर माणसांचा बी विचार ते करतात. आपल्या फडणवीस सरकारच्या पाठिंब्यामुळे एम्प्लॉईज पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारी यांची पेन्शन आता डबल होणार म्हणे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेशी जोडलेले कर्मचारी या योजनेचा फायदा मिळवू शकतात. यामुळे म्हणे 40 लाखपेक्षा जास्त कामगारांना फायदा होणार आहे. आपलं मोदी सरकार आणि फडणवीस सरकार हायच लय भारी. आमच्यासारख्या गरिबांना यामुळे नक्कीच दिलासा मिळतोय.